मुंबई तक ब्रॉट टू यू बाय बड़ेकर ग्रुप। सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी एक बैठक घेतली होती उमेदवारांची आणि मराठा समाजातल्या सोबतच्या प्रतिनिधित्वांची। त्यामध्ये त्यांनी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवण्याची अधिकृत घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली। त्यामध्ये बीड विधानसभा मतदारसंघ आहे जिथे ते उमेदवार देणार आहेत, केज आहे, परतूर मंठा आहे आणि फुलंब्री आहे। या 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मराठा आंदोलकांकडून म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवार देण्यात येणार आहे। त्याचबरोबर जरांगे पाटील आणखी कुठे कुठे उमेदवार देऊ शकतात ज्याबद्दल बैठकीमध्ये चर्चा झाली ते म्हणजे गेवरा विधानसभा मतदारसंघ, कन्नड, पाथरी, हदगाव, बदनापूर, संभाजीनगर पश्चिम आणि पैठण विधानसभा मतदारसंघाबाबतचा निर्णय हा विचार करून घेतला जाईल असं सुद्धा त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं ते आता विधानसभेला सुद्धा करणार आहेत, कारण त्याच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला काही ठिकाणी उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे तर काही ठिकाणी उमेदवारांना पाडण्याची भूमिका घ्यायची आहे असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामध्ये सुद्धा त्यांनी काही महत्त्वाच्या मतदारसंघांचा उल्लेख केला, ते म्हणजे संभाजीनगर पश्चिम जो संभाजीनगर शहराचा भाग आहे, कळमनुरी विधानसभा मतदारसंघ जिथे शिवसेनेचे संतोष बांगर आमदार आहेत, हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे जे बीजेपीचे आमदार आहेत, गंगाखेडमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे हे आमदार आहेत, जिंतूरमध्ये मेघना बोर्डीकर ज्या बीजेपीचे आमदार आहेत आणि भोकरदन जिथे रावसाहेब दानवे यांचे पुत्र आमदार संतोष दानवे हे आहेत। तर हे मतदारसंघ आहेत जवळपास 6 मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटील हे पाडण्याची भूमिका घेणार आहेत, अर्थात गंगापूरचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे। 7 मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटील हे पाडण्याची भूमिका घेतील। त्याचबरोबर 4 मतदारसंघांमध्ये मनोज जरांगे पाटील हे सध्याच्या प्राथमिक दृष्ट्या उमेदवार उतरवणार असल्याची त्यांनी घोषणा केलेली आहे। संध्याकाळी 6 मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांसोबत त्यांची अजून एकदा बैठक होणार आहे आणि संध्याकाळच्या बैठकीनंतर किती ठिकाणी उमेदवार द्यायचे, किती ठिकाणी पाठिंबा द्यायचा आणि किती ठिकाणी उमेदवार पाडण्याची भूमिका घ्यायची किंवा आमदार पाडण्याची भूमिका घ्यायची हे मनोज जरांगे पाटील हे स्पष्ट करणार आहेत। तर या बैठकीमधल्या काही विधानसभा मतदारसंघांचा तपशील आत्ता समोर आलेला आहे आणि यामध्ये अर्थात काही विधानसभा मतदारसंघांची नावं जरी कमी असली तर याबाबतचं चित्र हे आणखी आपल्याला पुढच्या बैठकीमध्ये म्हणजेच संध्याकाळपर्यंत क्लिअर होऊ शकेल। आपले एक प्रेक्षक आहेत ते खरं तर अतिक असं विचारतात की एक एक मतदारसंघ घेऊन डिटेल माहिती द्या, म्हणजे या मतदारसंघांविषयी आपण आता बोललेलो आहे, एकतर जरांगे पाटील जेव्हा पाडणार आहे असं सांगतात तेव्हा ते नेमकं कुणाला पाडणार हा एक प्रश्न आहे, कारण जेव्हा ते उमेदवार उभे करतील तर त्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत आणि महायुतीचे उमेदवार असणार आहे, म्हणजे डॅमेज फक्त महायुतीला होणार का महाविकास आघाडीला होणार हा देखील महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे प्रत्येक मतदारसंघ घेऊन आपण सुरुवातीला असे मतदारसंघ घेऊयात की जिथे जरांगे उमेदवार उभे करणार आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडीचे कोणकोण उमेदवार आहेत ते आपण सांगूया। बीड विधानसभा मतदारसंघ जिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत आणि आपल्याला माहित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी थेट भाजपच्या विरोधात भूमिका घेतली होती, म्हणजे विद्यमान खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना पाडा असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या या घोषणेला प्रचंड महत्व आहे। याचं कारण संदीप क्षीरसागर विरुद्ध महायुतीचे योगेश क्षीरसागर अशी लढत ही बीड विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि बीड विधानसभा मतदारसंघाचं सामाजिक समीकरण सुद्धा इंटरेस्टिंग आहे, कारण तिथे काही प्रमाणात मुस्लिम संख्या आहे किंवा काही मागासल्या घटकांची मतांची टक्केवारी सुद्धा तिथे मोठी आहे आणि त्याचबरोबर मराठा समाजाच्या मतांचा चंग सुद्धा हा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा आहे। केज विधानसभा मतदारसंघ जिथे भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिलेली आहे, तर पृथ्वीराज साठे हे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्याच्यामुळे हा सामना जरी होणार असला तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील हे केज विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा उमेदवार उतरवणार आहे। बीडमधल्या या 2 जागा आहेत जिथे मनोज जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत, त्यांनी पहिल्याच घोषणेमध्ये बीडमधल्या या 2 विधानसभा मतदारसंघांची घोषणा केलेली आहे आणि दुसरा महत्वाचा मतदारसंघ भाजपसाठी आणि जालन्यामध्ये परतूर मंठा हा विधानसभा मतदारसंघ आहे जिथे बबनराव लोणीकर हे भाजपचे आमदार आहेत, पूर्वीच्या सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आणि जालना जिल्ह्यामध्ये रावसाहेब दानवे यांच्यानंतर जर भाजपमध्ये कुणाचं मोठं नाव असेल तर ते बबनराव लोणीकर यांचं आहे। आता त्यांच्या विरोधात आसाराम बोराडे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे बबनराव लोणीकर विरुद्ध आसाराम बोराडे अशी काहीशी लढाई ही परतूर मंठ्यामध्ये आहे आणि आता तिसऱ्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे त्यांचा निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरवणार आहे, त्याच्यामुळे इथेही सुद्धा तिरंगी लढत होईल। आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मतदारसंघ पुढचा आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ। फुलंब्रीमध्ये हरिभाऊ बागडे हे भाजपचे आमदार होते परंतु ते राज्यपाल झाले, त्याच्यानंतर
त्या विधानसभेची जागा रिक्त झाली आणि हरिभाऊ बागडे हे मला वाटतं राजस्थानचे राज्यपाल झाले आणि तिथे भाजपने अतुल चव्हाण जे भाजपचे एकेका म्हणजे निष्ठावान कार्यकर्ते ज्याला म्हणूयात त्यांच्या पत्नी म्हणजे अनुराधा चव्हाण यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, त्यांना तिकीट दिलं आणि इथे सुद्धा भाजप काँग्रेसने अर्थात महाविकास आघाडीकडून विलास आवताडे यांना उमेदवारी दिलेली आहे. विलास आवताडे आणि त्यांचे माणिकराव आवताडे त्यांचे वडील जर मी बरोबर असेल तर कल्याण काळे आणि यांचे चांगले चांगले संबंध आहेत. कल्याण काळे हे लोकसभेला जिंकले, कल्याण काळे फुलंब्रीतून आमदार सुद्धा राहिलेले आहेत, त्यामुळं कल्याण काळे खासदार झाल्यानंतर जालन्याचे ते कुणाला फुलंब्रीतून उतरवतील याची चर्चा होती, परंतु त्यांनी आवताड्यांना तिकीट दिलं आणि आवताडे विरुद्ध अनुराधा चव्हाण अशी इथे फायटिंग होणार आहे. आणि या मतदारसंघामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील हे उमेदवार उतरवतील. आणि माधवी मला अजून एक महत्वाचा मुद्दा इथे आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात आणून द्यायचा आहे की जालना विधानसभा मतदारसंघ हा एक प्रकारे मराठा बहुल आहे, म्हणजे अनेक तालुके असे आहेत जिथे मराठा समाजाची मतं निर्णायक ठरतात, निर्णायक म्हणण्यापेक्षा किंवा विजयाचं गणित इथे ठरवतात. त्याच्यामुळं मनोज जरांगे पाटील परतूर मंठा किंवा फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने कोणता उमेदवार देऊ शकतात याच्याबद्दल आपल्याला पाहणं महत्वाचं ठरेल आणि कशा पद्धतीने ते पुढे जातील हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि आता मनोज जरांगे पाटलांनी 4 विधानसभा मतदारसंघांची घोषणा केली आहे, पण आता ते कुठे उमेदवार देऊ शकतात याच्याबद्दलचा सुद्धा तपशील आपल्यासमोर आलेला आहे.